नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 11 वाजले आणि माझे मित्र ऋषी लच्छा आणि कुणाल दादा पाटील हे मला घ्यायला येत आहे आणि ते मला कुठे येऊन चालले ते मला माहीत नाही. पण आता जाऊन बघू कुठे नेत आहे ते मला. ते हॉस्टेलचे मुलं शाळेत चालले. कुठे चाललंय? कुठे? गुरु पौर्णिमेनिमित्त भेटायला आली तुम्हाला. गुरु पौर्णिमेनिमित्त ऋषिकेश आणि कुणाल मला मिसळ खायला घेऊन आले. प्राचीन कालीन मिसळच रूपाने आता संध्याकाळचे 7 वाजले आणि धुळे शहरात 3-4 दिवसापासून खूप जोराचा पाऊस पडतोय. म्हणून मी आणि साईल मोरे आता नदीवरचा पूर बघायला जातोय. आमच्या धुळ्याचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा पूर येतो तर त्या पुराला बघायसाठी खूप गर्दी येते आणि ती गर्दी बघायला आणि ते पाणी बघायला आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी होणार आहे धुळेकरांमध्ये. नाईस शॉट्स साईल मोरे. चाल ना. आता सर्वात पहिले आम्ही गणपती पूल एक्सप्लोअर करायला चाललोय की तो सर्वात पहिले पूल बुडतो आणि तो पूल बुडला आहे का नाही तो बघू आणि मग तो पूल जर बुडला असेल तर मग दुसऱ्या पुलांवर जाऊ. असंख्य नंबर एवढे पूल आहे आमच्या धुळ्यात. पूलच पूल. चला बघायला पूल. आता आम्ही आलो होतो पाऊस बघायला की पाऊस काय वाढलेला असेल. पण आमचा पोपट झाला आहे कारण सर्व पूल चालू आहे आणि कोणत्याच पुलाच्या वरून पाणी जात नाही आहे. आम्हाला वाटतं की असंख्य गर्दी असेल पण गर्दीचा प्रमाणही कमी झालेला आहे कारण सकाळपासून पाऊस होता. आता आम्ही वाट बघतो आहे की कधी लोक जमतील आणि कधी आम्ही त्या लोकांची शूटिंग काढू आणि क्लिप आम्ही ॲड करू इथे. आता इथे वर आलो असून आता आम्हाला पाणी खूप दूर वाटतंय म्हणून आम्ही आता थोड्या जवळच्या पुलावर जाऊन बघतो की तिथे पाणी जवळून पाणी कसं वाटतं. अजून एक लहान पूल आहे तिथे आता जातो आणि मग बघतो आता परत पाणी दाखवतो तुम्हाला.
इथे फोटो काढून दिसायला. आता इकडे पूर्व काय झालो होतो तेवढ्यात आम्हाला असं माय मित्र ऋतिक चौधरी भेटले आणि तेजस बॉस होता भेटले. ते पॅन्ट घ्यायला आले होते त्यांच्यासाठी. त्यांच्याकडे पॅन्ट नाही होती. आणि सुबोध वाणी आज आम्हाला तीच सँडविच आवडले त्याबद्दल आम्ही खूप खूप आभार आहेत. थँक्यू. हे बघ एक काम करू, एक साडी घ्यायची आणि एक चीज घ्यायची म्हणजे त्याच्यावर चीज खूप येतं वाटून घेऊ. संध्याकाळचे 7 वाजले आणि आता आम्ही चाललोय क्रिकेट खेळायला. माझे 2-3 मित्र आले आहेत खाली, त्यांच्या गाडीवर मी बसतो आणि मग जातो क्रिकेट खेळायला. आमच्या ग्रुपचे युवराज सिंग म्हणजे स्वतः यश दादा आणि हसरंगा आमच्या संघाचे रोहित शर्मा इथे आले. युवराज सिंग आणि हसरंगा आहे. काल आम्ही आलो होतो पण काल काय गर्दी आम्हाला भेटते नाही, पण आज तुम्हाला आम्ही गर्दी दाखवतो. गर्दी काय राहते, गर्दीची परिचय करून देतो आज तुम्हाला. आणि डोळ्यावाल्यांचा पाणीपती प्रेम चालो ना नॉलेज दे रहे थे तुम. पांजरा ये इंडिया की 6% फ्लोइंग रिवर है ऐसा हमने सुना है. सो दो मुँह से गूगल पे चेक कर लो. तो आला तो वीडियो करे रुपये ते भाषेमध्ये काय दिलंय करे काय इंग्लिश मराठी ना थांबणारे. अरे कुठे पण हे काय हे मराठी ना आणि इकडे इंग्लिश आहे एवढं नकराली. वीरो के वीर हुसेनवीर अभिनंदन तुम्हाला. अरे चले चल फटके चल अजून बाकी रे झाल्या. कोण बोलतो मी बोलतो रे चल मराठी मराठी इंग्लिश बॅटिंग सुबोध मोरे जे स्ट्रेट केएल राहुलला बॉलिंग करताना पहिलाच बॉल वाईट. ग्रेट बॉलिंग फ्रॉम सुबोध मोरे. कमोड अशोक जिंदा. जुनी रायवरी इथे आहे हार्दिक पांड्या आणि हा लेफ्ट बॅट्समन कोण हा डीकॉक आहे विंटन डीकॉक आणि विजय झाले ऋतिक चौधरी याच्यामध्ये. दादांचे एकदम दूरचे नाते आहे की दादा शेवटच्या ओव्हर मध्ये 10 रन लागताय. हसरंगा आले हसरंगा. हसरंगाने व्हिडिओ काढ.
लागलं मला जरा माझ्या बॉलिंगवर हरताय म्हणून वॉर्निंग म्हणायचं अंध बसा असं नाही नाही तू परबदली करतो बिल्डिंग करा भाई तुम्ही लोक हा संघ पहिली मॅच हरलेला आहे आणि आता परत फिल्डिंग करतो हा संघ हो सर आज क्रिकेट खेळायला आलोय कसं काय भावना आहे तुमच्या आज आम्हाला खूप दिवसानंतर क्रिकेट खेळून खूप छान वाटलेलं आहे आणि हे सगळे इनिशिएटिव्ह सुबोध मोरे यांनी घेतल्यामुळे मी त्यांचं धन्यवाद हा सरंगा तुम्ही चांगले खेळताय थँक्यू मला आता नाट लावणार आणि माझी विकेट घेणार मला असं वाटतंय आपण चेक करू काय होतं नेक्स्ट बॉलला बघू सिक्स जातो की विकेट जाते आदित दादा आणि ऋतिक दादा यांच्या रायवलरीमध्ये सर्व दोघींनी दोघांची एक विकेट काढ देते आहे अत्यंत इथे क्रिकेटचा चांगला सेशन चालू आहे घामाघाम मागणी एवढे डेंजर घामेघाम झालो आहेत